पूजितो त्रैलोक्यनाथ हृदय माधे अर्पुनि देयश्री सौख्य शांति प्रार्थना चिंता कधी मिळेल नोकरी? नाव काय तुमचं? श्यामसुंदर वठलेले. काय अहो, या कार्डावर तर विश्वंभर वठलेले असं नाव लिहिलंय. त्यांनाच कधी नोकरी मिळेल हे विचारायला आलं. माझ्या वडिलांचं कार्ड आहे ते. मला वाटलं तुम्हाला. नाही नाही नाही, माझा नवीन कार्ड आहे हो. आत्ताशी कुठे 50 वर्ष झालीत त्याला. ही चौकशी पलीकडच्या खिडकीवर जाऊन करा. चला नेक्स्ट. थँक्यू व्हेरी मच. मला वाटलं आज माझा नंबर येतोय की नाही. अहो गेले 2 दिवस मी रांगेतच उभा आहे. कार्ड आहे ना, मग घेऊनच फिरतोय. हे बघा, माझं नाव मोहन गोसावी. अरे वा, टायपिंगचा स्पीड जबरदस्त आहे तुमचा. थँक यू. हे कार्ड जरा बाजूलाच राहू द्या. बाजूला नको, केराच्या टोपलीत टाकाल. ओ आम्ही काय भिंत तुम्हाला लावा नाही आलो. चला आणि त्या. चला चला. मी इथे नोकरी मागायला नाही, द्यायला आले. मला मला काय करताय? मला स्वयंपाकीण पाहिजे. आहे का एखादी स्वयंपाकी? माफ करा हा मॅडम, अहो पण त्यांचं एक्सचेंज वेगळं आहे. अखिल भारतीय पाककला कलाकार संघटना मर्यादित, ऑल इंडिया कुक्स असोसिएशन, AICA लिमिटेड. मी काय म्हणतो कारकून, तुम्ही गप्पा बसाओ. हे काम जास्त महत्वाचं आहे. हो ना, आणि गोडही आहे. मान आकडेल तेव्हा कळेल. कुठे आहे AICA? ना ते वेताळ गेट पोलीस स्टेशन आहे ना, त्याच्या बाजूला मी राहतो. विचारते को, त्याच्या समोरच आहे हे ऑफिस. तुम्हाला मी त्याचा फोन नंबर देऊ का? जरा पेन द्या. पेन प्लीज. माझं पेन नक्की आहे, तुम्हाला मुलकडून मिळेल. 420
840 420 मी आहे ना म्हणते तुम्ही जात मी कुठे काय वेगळं म्हणते पुढे सांगा 840 840 करेक्ट थँक्स अ लॉट यू आर ऑलवेज वेलकम मॅडम पागळे पागळे ओ कारकुन मला काही म्हणालात का मला काही म्हणालात मग काय भिताडाला म्हणालो हे बघा मी तुम्हाला पेन माझं पेन घेऊन गेली ती हमारे कारकुन खानदान की आखरी निशाणी ले गई पेन बोगला 2 लाखाच्या गाडीतले माझं 2 रुपयाचं पेन घेऊन गेली अरे मोहन तुझा पत्ता काय कुठे शोधायचं तुला स्पर्धेच्या नाटकाची तालीम चालू झाली तू आहेस कुठे तू आमचा हिरो आहेस नाटकाचा प्रयोग जवळ आला अरे इथं माझं नाटक झालंय माझं 2 रुपयाचं पेन घेऊन ती फटक भावणी गेली तिला आता शोधायचं कुठे राजा दादा तुझी पूजा झाली असेल तर चहा आणते दादा दादा चहा चहा आणलास वा हे का तू चहा आणलास स्वयंपाकीण वय मिळाली वाटत अजून दादा मला वाटतं आपल्या स्वयंपाकाच्या ओट्याला सुद्धा माझ्यासारखाच कडक मंगळ आहे एक स्वयंपाकीण टिकत नाही त्यापेक्षा तू सरळ लग्न करून टाक नो 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 आई बाबा गेले तेव्हा त्या दोघांनाही मी आपल्या घराण्यातल्या देवासमोर वचन दिलं होतं पहिल्यांदा माझ्या धाकट्या बहिणीचं म्हणजे नयनचं लग्न करीन आणि नंतर मग माझ्या मनात मी लग्नाचा विचार आणेल अरे पण वचन म्हणजे वचन नाही असं नाही मला काही तू सांगूच नकोस माझ्या हातून जर वचन भंग झाला तर आई बाबांच्या आत्म्याला काय वाटेल बाबा आई बघ आधीच रागावलीत बघ अरे पण कडक मंगळामुळे माझं जमत नाही त्यासाठी तू किती दिवस थांबणार आधीच किती लेट झालाय आजन्म ब्रह्मचारी राहावं लागलं तरी मला हरकत नाही पण माझी प्रतिज्ञा मी मोडणार नाही अरे पण मीच तुला या शपथेतून मोकळा करायला तयार आहे ना हे बघ असं चालणार नाहीये आपला दैवत फार कडक आहे फार जागृत आहे 19 खोल्यांच्या एवढ्या मोठ्या बंगल्यात आपण दोघंच राहतो भूतासाठी मला बाई कंटाळा येतो मला बाई कंटाळा येत काय झालं तुला कंटाळा यायला नोकर चाकर गाड्या एवढ्या दिमतीला आहेत कसंही मन रमवता येते हे बघ या विषयावर मला जास्त चर्चा नकोय पहिल्यांदा तू त्या स्वयंपाकिणीचा प्रश्न सोडव 4 पैसे जास्त खर्च झाले तरी हरकत नाही नंतर मी त्या AICU मध्ये फोन करते चल जा करता स्वयंपाकिणीने म्हणजे नुसता डोक्याला ताप दिलाय त्या धांदरटाचं पेन माझ्याच कडे राहिलं वाटत आता ती यडपट कुठे भेटणार सुरू होईल आता ग अजून नयन आली नाही ही बघ आली एक कमाल झाली माधवी तुझी 5 मिळाले म्हणून काय कुठल्याही नाटकाला आणायचं बोर झाले तर पेनल्टी घेईना सांगून ठेवते रात्रभर आमच्या लाडक्या सहजादीच्या महालासमोर तंतुवाद्य वाजवणाऱ्या त्या गुलामाला आमच्या समोर पेश करा गुलाम तू तर एक त्या मुली मुलाम आहे तू तर एक मामुली गुलाम आहे आमच्या सहजादीचं नाव घेण्याची तुझी हिम्मत तुझी जवान छाडून टाकतो ज्याच्या हाती आहे तलवारीची पाती तोच तोडतो प्रेमाची नाती कशय अलम माझ शहजादीवर मोहबते आझम आहे कमोल शिपाई या गुलामाचा शिरच्छेद करून त्याला फाशी द्या आणि मग हत्तीच्या पायाखाली तुडून तुडून त्याला भिंतीत चिरून टाका आणि मग त्याचा कडलोट करून टाका मेरे दिल की शहजादी अब्बा हुजूर मत मारो उसे नहीं चिबाई ले जाओ उसे चलो चलो हेलो बादशाह Thank you.
आय शहजादी शहजादी इमले वाली तू सोने चांदी दौलत का ही नको सदेव तू अगर सोने चांदी दौलत का ही नको सदेव तू दे मला गुलाम गुलाम ए गुलाम गुलाम मेरे हुजूर मी तुझा बरोबर मरल तयार ए आपलं शहजादी गुलाम कॉन्ग्रेचुलेशन अभिनंदन मिस्टर मोहन गोसावी थँक यू पण माझं नाव एवढ्या मोठ्या कलाकाराला कोण ओळखणार नाही लाजवाब ऍक्टिंग आणि शेवटी तुम्ही ते पेन म्हणून ओरडलात ना द्या ना ते ऍक्च्युअली असं वाटलं की खरोखरच तुमच्या हृदयात पेन होतंय म्हणून फॅन्टास्टिक असं वाटलं वाटू दे पण मी नयन नयन पाटील
नयन अब मला असं म्हणायचं की तुमचा पत्ता द्या ना मला मी तुमचा पेन तुम्हाला घरी आणून देते थँक्यू माझा पत्ता असा आहे जरा पेन देता परत पेन त्यांचा आज बिझनेस दिसतोय या ना कुणीतरी पेन द्या रे आलो आलो कोण आलं मरायला काय कळत नाही वेळेवर येतात झोप मोडायला ए पावशेरी दूध डालना ए महिने बेबी कडकी राम फालतू सिंग है नीट जागे व्हा नटवर्या मी नयन पेन द्यायला आले तुम्ही आणि इथे माझा विश्वासच बसत नाही आत या ना आत या ना आत या प्लीज आत या बसा 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 तू डेकोरेशनची आहे इथे बसा इथे बसा प्लीज प्लीज अय्या तुम्हाला बायको नाही ओमला अहो इथे नोकरीचा पत्ता नाही स्वतःचेच फाके चाललेत लग्न करून काय फाक्यांचं मेहून जेवण घालू ते बरोबर तुमचे मिस्टर काय करतात कोणाला माहित म्हणजे अजून सापडायचे माझं लग्नच जमत नाही कडक मंगळ आहे ना त्या डाळी त्या डाळी अहो माझ्या कुंडली सुद्धा फॅमिली साईजचा मंगळ आहे माझ्यामुळे माझा दादाही लग्न करत नाही अशी मी अनलक्की आहे त्या डाळी डाळी नाही पोस्टमन आला वाटत बहुतेक जागा खाली करण्याकरता नोटीस असणार दुसरं काय मार डाला पप्पडवाल्याने अहो अहो एम्प्लॉयमेंट एक्शनचं पत्र आहे खरं हा तुमचा पायगुण बरं का तुम्ही मला लकी आहात काहीतरी आपण ट्राय करून बघूया म्हणजे हा नोकरीचा कॉल असेल काय आणि असला तर मला ती नोकरी मिळेल काय म्हणजे मी तसा विचार करून सांगा हा एम्प्लॉयमेंट एक्शनचा कॉल असावा आणि तिथून तुम्हाला ज्या ऑफिसात पाठवतील तिथे तुम्हाला नक्कीच नोकरी मिळेल करेक्ट हा एम्प्लॉयमेंट एक्शनचा कॉल अर्ध खरं झालं बघा हो उरलेलं अर्ध खरं झालं तर काय द्याल तुम्ही मागाल ते आईस्क्रीम पार्टी देखी मागून मागून आईस्क्रीम काय मागितलं ठीक आहे हिमालयाच्या बर्फात अख्खी आरे संस्था घुसळून सात पुण्याच्या आकाराचं आईस्क्रीम द्यायला तयार आहे पट्या नको इतरांना राहू दे थोडं राहू दे आपल्याला एक कसाटा पुरे कसाटा डन डन एक्सक्यूज मी काय विचारतात काही विचारतात म्हणजे तुमच्या गंजे फ्रॉकला भोक किती असं विचारलं बापरे बॉस कसा आहे एकदम खडूस नो होप्स गुड डे अहो पण मिस्टर कसं वाटतं कसं वाटतं सहन होत नाही आणि सांगता येत नाही अशी अवस्था आहे आग लागत नोकरीला अहो पण धंदा परवडला काय करतात आतमध्ये एक्सक्यूज मी काय विचारू नका आपण मध्ये मारतो की घात मध्ये मे आय कमिन सर येस कमिन तुम्ही मोहन गोसावी काय येस सर काय तुमचं गोसावी हे नाव कसं पडलं पडलं नाही साहेब सापडलं आमचे पूर्वज काशीला गेले होते त्यांना गंगेकाठी सापडलं त्याआधी आमचं अण्णा महाराजा होत तुमच्या आयुष्यातलं एखादा मूर्खपणा सांगू शकाल काय हो आता तुमच्या समोर इंटरव्ह्यू देतोय हा नाईस दॅट्स नाईस तुमचा टायपिंगचा स्पीड 90 आहे काय हो खरं म्हणजे जास्तच आहे पण अर्जामध्ये राऊंड फिगर लिहायचे म्हणून लिहिले एका हाताने काय स्पीड पडेल अहो नुसत्या करंगीने 80 पडेल साहेब पण साहेब तुमच्या ऑफिसमध्ये एका हाताने टायपिंग करतात मग दुसऱ्या हाताने काय करायची पद्धत आहे इथं इंटरव्ह्यू कोण कोणाचा घेतोय तुम्ही माझा की मी तुमचा मला उगाच प्रश्न विचारू नका नाटकात काम करता काय होय साहेब मग बरोबर आहे इथं काम करायचं असेल तर ते ताबडतोब बंद करावं लागेल का बायकांच्या आंगचटीला जाणं मला अजिबात आवडत नाही आणि नाटकात ते जावं लागतं मुळात मनुष्य प्राण्याचं बाई हे रूपच मला नापसंत आहे आश्चर्य साहेब पण बरं असतं ते मला अक्कल शिकवायचं कारण नाही काय माझ्या ऑफिसमध्ये एकही बाई नाही स्त्री पात्र विरहित ऑफिस ठीक आहे तुम्ही म्हणत असाल तर मी सोडलं नाटक दॅट्स नाईस दॅट्स नाईस अपॉइंटमेंट लेटर तुम्हाला पोस्टाने येईल 1 तारखेपासून जॉईन व्हावं लागेल
थैंक यू सर, थैंक यू, ऑल द बेस्ट, थैंक यू. असं म्हणालास तू बॉस? डायरेक्ट मनात काय म्हटलं, वाघोबा म्हटलं तरी खातो, वाघ्या म्हटलं तरी खातोच. कोणत्या कंपनीत नोकरी लागली म्हणालास? हा, त्याचं नाव आता नाही सांगणार, परमरण झाल्यानंतर. अगं मागे एकदा असंच झालं, मी माझ्या कंपनीचं नाव सांगत फिरत राहिलो आणि 2 दिवसात मला सेंड ऑफ. अरे वा, क्या बात आहे. हे काय, एकच आईस्क्रीम मागवलंस? एकच तुझ्यासाठी. माझं काय, मला लहानपणापासून आईस्क्रीम आवडतच नाही ग. आवडत नसलं तरी आज खावं लागेल. नाही पण ते काही नाही, यातला अर्थ तुला घ्यावा लागेल. हे बघ, चमचे पण 2 आणले. कम ऑन, 3 cheers फॉर युअर जॉब. मोहन, एक गोष्ट तुझ्या लक्षात आली आहे का? कोणती ग? मला वाटतं आपण दोघं एकमेकांच्या प्रेमात पडलो. करेक्ट, मलाही तेच वाटतंय. मग आता लग्नाचा विचार करायला हवा. तुझ्या भावाच्या परवानगीचं काय? तीच एक काळजी, त्याला हे असलं आवडणं कठीणच आहे. मुळात बाईच्या वाराला सुद्धा उभा राहत नाही माझा दादा. काय करते तू? हे तुम्हाला सांगितले नसणार अजून. काय, आपण लग्न कधी करायचं? जायला. तुला याशिवाय दुसरा डायलॉगच देत नाही काय अश्विनी? कसं येईल, मला तर चोरून चोरून भेटण्याचा कंटाळा आलाय. आज बरोबर 3 वर्ष 9 महिने 11 दिवस झालेत आपल्याला प्रेमात पडून. तू प्रेमात पडलीस का प्रेमाच्या जगात ना केवळ कारकून म्हणून लागलीस ग? नशीब, तास नाही सांगितलेस. 7 तास. एवढे दिवस मी रेल्वे पास काढून दर बुधवारी आणि शनिवारी तुला भेटायला येते लोणावळ्याहून. आता तुझ्या पूर्वजांनी लोणावळ्याच्या डोंगरातच वस्ती करून राहायचं ठरवलं, त्याला मी तरी काय करणार? टिंगल करू नकोस. आता टिंगल काय केली? मी सिरियस आहे. अरे फक्त ठरवून ठेवायला काय हरकत आहे? आता किती वेळ सांगायचं तुला? आई बाबांनी देवासमोर माझ्याकडून नुसतं वचन घेतलेलं नाहीये तर मृत्यूपत्राचा अट सुद्धा घातली आहे. नयनच्या लग्न आधी जर मी लग्न केलं तर सगळी स्त्री तिला जाणार आहे माहितीये, आणि तिच्या नंतर जर मी लग्न केलं तर 40 तिचे आणि 60 माझे, म्हणजे इस्टेट रगड आहे. पण नयनला मंगळ नाही. नाही जमलं. म्हणजे मी आयुष्यभर नुसती वाट पाहत बसायचं आणि शेवटी कुमारी अश्विनी टिपनेस यांचे निधन. काहीतरी बोलू नको उगाच. जोडीदार नावाचं एक वधूवर सूचक मंडळ आहे, त्याने एक स्थळ सुचवलंय. काय नाव त्यांचं? डॉक्टर प्रल्हादराव टोणगे, त्यांनाही मंगळ आहे. काय करतात हे टोणगे? जगाच्या इतिहासावर प्रबंध लिहिलाय त्यांनी. इकडे भारतात कधी नसतातच, तिकडे अमेरिकेत राहतात पण जगभर फिरत असतात. सध्या भारतात आले. त्यांना म्हणे महाराष्ट्रीयन मुलीशीच लग्न करायचंय. अगदी बरोबर आहे आपलं म्हणणं, ऍब्सोल्युटली राईट. मॅरेज करूनच मी परदेशी जाणार आहे. डोंट वरी, आम्ही अतिशय चांगल्या 2 स्थळांकडे तुमचं नाव सुचवलंय. ओह, दॅट्स गुड. बट एक जणा म्हणजे असू दे, मला मराठी मुलीशीच लग्न, मॅरेज करायचं आहे. यु नो, माझं लाईफ जरी होल वर्ल्ड मध्ये केलेलं असलं तरी मराठी कल्चरच, संस्कृतीच मला अभिमान आहे. खानदानी वाईफ पाहिजे. अगदी अशीच आहेत दोन्ही स्थळं. एक आहेत बकासपूरचे इनामदार आणि दुसरे आहेत कन्स्ट्रक्शन कंपनीचे मालक राजा पाटील. आपल्या हॉटेलचा पत्ता दिलाय त्यांना, ते आपल्याला डायरेक्ट हॉटेलवरच येऊन भेटतील. तुम्हाला जशी बायको हवी तशी आमची नयन आहे. आणि खानदानाबद्दल काही विचारूच नका. आमची आई म्हणजे मानमोडे बुद्रुक संस्थानची राजकन्या आणि वाडवडील पेशव्यांच्या पदरी होते प्रमुख आचारी म्हणून. ओ नो नाही, खरंच होते ना. मुत्पाक खानात केलेल्या पराक्रमाबद्दल पेशव्यांनी त्याने एक सोन्याचं कडव बक्षीस दिलेलं होतं. अजून आहे ते घरी? काय वजनदार आहे. मी ते वेट लिफ्टिंग साठी वापरतो. व्हेरी इंटरेस्टिंग. हे तर काहीच नाही, माझ्या वेळेला माझी आई मानमोड्याला गेली होती, त्यावेळी तिच्या वडिलांनी सहज म्हणून तिला एक देवाची मूर्ती दिली. काय किंमत असेल त्या मूर्तीची? इतिहासाचं, हिस्ट्रीचं स्टुडंट आहे मी. बघितल्या बरोबर सांगू शकेन. पण मी सांगतो ना, 1.5 ते 1.5 कोटी. ओ गॉड, तेच गॉड आमच्या देवघरात आहेत. तेव्हा देण्या येण्याचा काही प्रश्न नाहीये, फक्त तुम्हाला मुलगी पसंत पडली म्हणजे झालं. नो, मला देण्या घेण्यामध्ये इंटरेस्ट नाही. नो, वाईफ चांगली पाहिजे. म्हणजे मग प्रश्नच मिटला. मग कधी येत आहे मुलगी बघायला? नाही, मी तसा येणार नाही. मी तुमच्या घरामध्ये येऊन 1 दिवस राहणार. मुलीला कळता कामा नये की मी तिला पाहायला आलोय म्हणून. मी तिला नीट ऑब्झर्व करणार, ऑब्झर्वेशन, खानदान पाहणार, चाल रीत
पाहणार आणि दुसऱ्या दिवशी रिझल्ट देणार. नो प्रॉब्लेम. मग आज गुरुवार, उद्या येत आहे? नाही, परवा. सॅटरडे चालेल? चालेल की. मग शनिवारी तुम्ही आमच्याकडे राहायला येत आहे, ठरलं? ठरलं. थँक्यू थँक्यू टोंडगे साहेब. कप्पाळ माझं. अरे दादा, तुला काही वेळा काळाचं भान आहे की नाही? काय झालं? घरात स्वयंपाकही नाही, मोलकरी नाही, एकुलता एक नोकर सखाराम, वॉचमन कम ड्रायव्हर कम शिपाई. मी आपली कामाच्या ओझ्याखाली मरमर मरते आणि तू तो उपट सुंबट टोणके चक्कर राहायला बोलवतोस? येऊ दे ग. काय, एक तर तो परदेशात राहतो, त्याला घर म्हणजे काय माहिती नाही, म्हटलं येऊ दे. येतोय तर. वा, धर्मशाळाच आहे घर म्हणजे. धर्मशाळेचा काय प्रश्न आला? तो माझा जवळचा मित्र म्हणून त्याला म्हटलं ये. त्याच्या आडनावरून वाटलंच मला तो तुझा जवळचा असणार म्हणून. जवळचा आणि आडनावाचा काय संबंध आला? त्याचं आडनाव टोणगे. मला टोणगा म्हणते. हॅलो. हां पाटील बंगला. कोण? अगं कोण काय, मी मोहन बोलतोय. घरात बसून काय करतेस? अगं तुझी वाट पाहून पाहून माझ्या बुडाला वाळून लागले. एआयसीएचं ऑफिस. अहो आमच्याकडे स्वयंपाकी नाहीये, कामामुळे मला कुठेही बाहेर पडता येत नाही. अहो 2 महिने झाले तुमच्याकडे नाव नोंदवू. तुम्ही त्या ऑफिस मध्ये बसून गोट्या खेळता की काय? काहीतरी काय बोलती, गोट्या खेळतात काय? याला काय अर्थ आहे काय? एआयसी ऑफिस. ए तुझे कान आहेत की द्रोड आहेत? मी मोहन बोलतोय. मोहन. हा हो हो कळलंय मला. आता माझ्यावर एक उपकार करा, कृपा करून तिथून कुठेही जाऊ नका. मी इतक्यात तिथे आलेच. हो हो तिथेच. तू कुठे चाललीस या वेळेला? तुम्हाला टोणगे पाळायचे डोहाय लागले. स्वयंपाकिणीची व्यवस्था नको करायला. एआयसीएच्या ऑफिस मध्ये जाऊन येते. गाडीची किल्ली दे. चकारामला घेऊन जा. त्याला केव्हाच गॅसचा नंबर लावायला पाठवलाय. सगळे मेले भेटतात ते धानरट. ऑफिस काय, उपकार काय, गोट्या खेळा काय, डोकं बिकं फिरलं की काय पोरीच? आलं काय खरं नाही या पोरीचे. तरी मी म्हणतोय की मी बोलतोय. मोहन. ए मोहन. या. आपल्या कवटीचे आटे सरकलेत काय? उपकार काय, आम्हाला गोट्या काय खेळायला लावताय? काय चाललं काय फोनवर तुझं? तू पण कमाल करतोस. तिथे दादा समोर होता, त्याच्या समोर मला नेहमी सारखं कसं बोलता येईल? अच्छा अच्छा, म्हणून तिकडे माझी काय? मला लवकर परत गेलं पाहिजे. एआयसीएच्या ऑफिसातही गेलं पाहिजे. ए मोहन, आपण लग्न कधी करायचं रे? ओमला, हा एक प्रश्न विचारण्यासाठी एवढ्या लांबून आलीस? फोन वरून असं विचारता आलं? तुला चेष्टा सुचते पण मला भीती वाटायला लागली. अरे दादानं जोरात स्थळ बघायला सुरुवात केली आणि मित्रांनाही घरी बोलवायला लागलाय. त्याचं लक्षण काही ठीक दिसत नाही, पटकन माझं लग्न करून टाकेल. माझी नोकरी कायम होईपर्यंत तू तुझ्या भावाला थोपून ठेव ना. म्हणजे काय, समज आपलं लग्न जमलं आणि माझी नोकरी गेली तर? दादा लग्न मोडे, त्याला काम न करणारी माणसं अजिबात आवडत नाही. अगं म्हणूनच म्हणतो, युक्तियुक्तीला तू भावाची परवानगी काढ. एकदा का पुढच्या महिन्यात परमनंट झालो ना, तर कुणाचा बाप आपल्याला नोकरीवरून काढू शकत नाही. पुढच्या महिन्यात नक्की. 100%. ए मग मी येते, जरा घाईते. अगं आता आलीच आहेस तर थोडस काही नाही. Travis, stop the car. ही त्या पाटीलची कार आहे. पाटील्स कार. ड्रायव्हर, मी आता जाऊन येतो. तुमच्याकडे नाव नोंदवून 2 महिने झाले, रोज सकाळ संध्याकाळ फोन करून टेलिफोनचं बिल दुप्पट आलं, तरी तुमच्याकडून काही हालचाल नाही. ही असली तुमची समाजसेवा करणारी संस्था काय? त्यापेक्षा इथे कुलप लावून पानाचे ठेले काढा. एक मिनिट. हा आता बोला, काय केस आहे आपली? ओ गॉड, पायी. हळू. पायी, मी नयन पाटील. मला पाटील. हा. पाटीलची केस आम्हाला माहिती आहे. सॉरी हा, आम्ही तुमच्याकडे कुक पाठवू शकलो नाही. पण शनिवारी संध्याकाळी आमची एक सभासद बहुतेक फ्री होण्याची शक्यता आहे, तिला टेम्पररी म्हणून पाठवू का? पाठवू का? अहो मी तिच्यासाठी पालखी पाठवायला तयार आहे. आणि शनिवारी तर मला अत्यंत गरज आहे. प्लीज
पण मी आता तुम्हाला नक्की काय ते नाही हो सांगू शकत. मी असं करते, शनिवारी सकाळी नक्की काय ते फोन करून तुम्हाला कळवते. प्लीज कसं करून पाठवा. हो हो, मी तुमच्या फोनची वाट पाहते. हो हो, थँक्यू. हॅलो. हा हो, मी अश्विनी बोलते. कोण? राजा काय रे? हा हे बघ, मी तुला अशासाठी फोन केला होता. उद्या शनिवार आहे म्हणजे तू नेहमीप्रमाणे संध्याकाळी येणारच असशील. अगं तेच सांगतो ना मी तुला, उद्या ते टोणग्याला मी घरी बोलवलंय. हो म्हणजे त्याच्या सरबराईत मी असणार. तू एक काम कर, तू उद्याची ट्रिप तुझी कॅन्सल कर. अगं पण मी नयनच्या लग्नाचं जमवतोय ना वेळे, केवढी खटपट चालली माझी, आणि तू एवढंही सहकार्य करणार नाहीस मला. मम्मी असं करते, उद्या सकाळीच येते हा, तुला भेटते आणि परत येईन दुपारी. हे बघ पावसाळ्याचे दिवस आहेत, परत फोन लागेल ना लागेल. मी उद्या सकाळी 9 नक्की तिकडे पोहोचते आपल्या नेहमीच्या जागी. बाय. कामाच्या गडबडीत आणि हा फोनचा त्रास. हॅलो. हा पाटील बंगला. हॅलो, मी एसीए मधून बोलतोय. अहो मी तुमचीच वाट पाहत होते, आज शनिवार आहे ना. आपल्याकडे एक बाई आज संध्याकाळी कामाला येते, त्याचे चार्जेस जास्त आहेत पण स्वयंपाक उत्तम करतात. तुम्ही नाटकात काम करायचे. व्हेरी गुड, चार्जेसची चिंता नाही. नाव काय म्हणाला तिचं? अश्विनी. वा, मॉडर्न नाव दिसते, अश्विनी. Thank you.
राजा बोल ना काहीतरी राजा राजा काय करते बोल आपण लग्न कधी करायचं चल भिजल्यामुळे तुला थंडी वाजते काय हे काय विचारतेस आपण लग्न कधी करायचं तुला चेष्टा वाटते इकडे येताना काय हाल होता ते मला माहिती आहे काय झालं गाडीने किती गर्दी असते बघ नको वाटतं ते प्रवास करणं आता लवकरच अशी येशील की परत जाणारच बघच तू हा टोणग्या नयनला नक्की पसंत आणि उद्या त्यांनी तसं सांगितलं ना की परवा आपण आपल्या लग्नाची तारीख पक्की करून टाकू मग आजच कान ठरवत येडी आहेस का तू असा उतावळेपणा करून बसलो ना तर माझ्या हातात करवंटी येईल आणि कुठल्या तरी पुलाच्या खाली बसावं लागेल द्यामाय करत खोटं नाही सांगत तुला आमच्या घरातल्या देवाचं नाव काढलं ना तरी माझी सॉलिड तंतरते त्यांच्या समोर दिलेलं वचन मोडायचं आपल्याला नाही जमणार बो मला तर कधी एकदा नयनचं लग्न ठरते असं झालंय अगं परवा तेराला फोन करतो तुला रजिस्ट्रार कडे जाऊन नोटीस देऊन येऊ बुधवारी येशील तेव्हा अशू हे सगळं बरं वाटतंय पण चक्रहाटी आपल्याला सांभाळायलाच पाहिजे मला ऑफिसला जायलाच पाहिजे आता कामगारांचा पगाराचा दिवस आहे आजचा या आईला पाऊस पण थांबायला तयार नाहीये मग मला स्टेशनला सोडून तू ऑफिसला जा ते ओघान आलंच आता हक्काचा ड्रायव्हरच आहे ना तुमचा चला बरसात में साक्षी नदी दिना दिन साक्षी नदी नयना बरसे गड़ 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 नयना नयना बरसे गड़ 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 नयना गड़ 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 काय हो गोसा सर बाप रे बोलत काय मला घरी गेलं पाहिजे का पोटात कळ मारते नाही रे बाबा केवढ्या जोराने पाऊस पडतोय बघ माझ्या घरी पाणी शिरलाटणार आणि मी थोड्या वेळ गाणं म्हणायला सुरुवात करणार पाणीच पाणी चहू कडक बाई गेला मोघन कुणीकडे साहेब आले इकडे हो तिकडे काय झालं साहेब साहेब यू आर ऑल्सो वेट म्हणजे कमाल कर वेट 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 ते पेमेंटचं स्टेटमेंट झालं करतोय साहेब हे बघा लवकर तयार झालं पाहिजे सर झालं की आतमध्ये घेऊन या सर बिनचूक झालं पाहिजे तुमचं कन्फर्मेशन आलंय असं जर काम केलं तर मी तुम्हाला कायम करीन थँक्यू सर इट्स ओके ओके काम करा लगेच करतो ए नागेशला जर एक चहा पाठवायला सांगा आतमध्ये काय हो गोसे साहेब येड्या डोक्याचा तुमच्या समोर एवढा सरळ कसा काय अरे बाबा त्याला काम तसं लागतं कामाचं बघा कामाचं बघा ड्युटी फर्स्ट तंबाखू नंतर चला येड्या हॅलो हा वैभव कन्स्ट्रक्शन यार कोण तू हो मीच अरे कशी जाणार पाऊस आणि धुमाकूळ घातलाय शिवाय लोणावळ्याला जाणाऱ्या सगळ्या रेल्वे गाड्या आणि बसेस वगैरे कॅन्सल झाल्यात उद्या रात्रीपर्यंत कुठलीही गाडी त्या बाजू जाऊ शकणार नाही असं जाहीर केलंय मी तीही चौकशी केली सगळ्या फ्लाइट कॅन्सल आहेत शिवाय विमान मध्येच लोणावळ्याला उतरणार नाही आज मला इथेच राहणं भाग आहे ठीक आहे मग आपण लॉज बुक करू मी लॉज भर एकटी राहणार नाही मी तसली मुलगी नाही सांगून ठेवते हा मी तुझ्या घरी येते अरे बापरे माझ्या घरी येडबीड लागली की काय अगं तो टोणग्या नाही का आज घरी येणार सगळ्यांच्या आयुष्याचा भुसणा करायचा विचार आहे की काय तुझा आता मला तुझ्या विषयी शंकायला लागली आहे तू मला कधी घरी बोलवलं नाहीस तुझ्या घरचा फोन नंबर दिलेला नाहीस आता मी एवढं संकटात सापडली आहे घरी फोन करून मैत्रिणीकडे राहणार असं कळवलंय सुद्धा तर तू पळपणपणा करतोयस मला काहीही समजून घ्यायचं नाही तर पग कुठला हे बघ मी इथं राहणार तर फक्त आपल्या घरीच आय मीन तुझ्या घरी हा मी परत अर्ध्या तासाने तुला फोन करणार त्यावेळीही तुझा नकार कायम असला तर मी सरळ चालत चालत लोणावळ्याला जाणार आणि परत कधीही येणार नाही अशोक हा ए अशोक अशोक रोमला त्याच्या आईला सगळे पापग्रह एकदम माझ्याच राशीला आलेले दिसत आहेत काय करावं काय कळत नाही परमेश्वरा अरे बापरे
उठा की उठा फालतू धंदा करून पळून जायला बघतोय चला शपथ मोडतोय मेला ती सुद्धा देवा समोर घेतलेली बोलतात आई शपथ नाही हो आता आमच्या शपथा घेऊन काय उपयोग आहे आम्ही कवाच वर पोहोचलोय वरती पण आम्हाला सुखानं राहू देऊ नका पण मी काय केलं बाबा सौताचं लगीन ठरवलं नयनच्या दुगर आम्हाला माहिती होतं तुम्ही काय दिवे लावणार ते वकिलाचा कोलदांडा इनाकार नाही घातला आता फिरा करवंट्या घेऊन हातात अहो मी स्वतःच लग्न नाही ठरवलं मग त्या लोणावळ्याच्या चिचुंद्रीला काय बापाची माया लावतो काय नाही माझं माशिनीवर प्रेम आहे पण मी लग्न चंड्या लावायची सवय गेलेली दिसत नाही अजून हा मग मी काय करू बाबा ते तुझं तू बघायचं पण आपल्या बंगल्यावर नयनचं लग्न ठरण्याआधी तुझी होणारी कारभारीन येता उपयोगी नाही द्या ना ठेव हा ठीक आहे ठीक आहे माझी प्रेयसी किंवा होणारी बायको आज बंगल्यावर येणार नाही मी वचन देतो बस वचन मोडलं तर तंगड्या काढून टिपऱ्या करीन त्यांना ठेव चल गा लई टाइम वेस्ट झालाय आई बाबा साहेब स्टेटमेंट घेऊन आलोय काय झालं साहेब तुम्हाला स्वप्न बिप्न तर नाही ना पडलं आणि स्वप्नात मी आलोय असं नाही ना वाटत आहे नाही 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 स्वप्न नाही पडलं स्वप्न नाही मी आई बाबांना वचन दिलंय अश्विनी बंगल्यावर आली तर माझी प्रेयसी किंवा होणारी बायको म्हणून येणार नाही मोहन मोहन बैस 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 पण साहेब स्टेटमेंट मी ते खड्ड्यात जाऊ दे रे तू बस बस हा ए मोहन मोहन मी तुला नोकरीत कायम करणार प्रॉमिस खरं साहेब अरे मी खुश आहे तुझ्यावर खुश आहे थँक्यू थँक्यू तू आज जेवायला काय येत नाहीस माझ्या घरी कोण सर मी नाही नाही तसं नको तू राहायलाच आहे ना सर नो 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 सर राजा मग ठरलं तर आज रात्री तू माझ्याकडे जेवायला आणि राहायला येणार सर राजा बाबू जेवायचं ठीक आहे पण राहायचं म्हणजे ठरलं म्हणजे ठरलं मी तुला कायम करणार आहे हॅलो हा हो मी राजाच आहे हे बघ माझ्या डोक्यात एक निराळाच प्लॅन तयार झालाय हो पण इकडे फोनवर सांगता येणार नाही तू तिकडेच थांब मी तिकडे येऊन तुला काय ते सांगतो नाही नाही बऱ्याच गोष्टी बदलायच्या आहेत अगं हो ग माझी आई मी येतोय ना तिकडे नाही नाही आपल्या घरीच राहण्याचा प्लॅन आहे हा आलो मी आलोच वेल मोहन शेठ मी जरा बाहेर जाऊन येतो मला एक अर्जंट काम आहे तू इथेच ऑफिसमध्ये थांब मला अजून तुला अर्ज सांगायचंय आणि अर्ज सांगण्यासाठी मी तुला कुठेतरी बोलवून घेईन पण सर रात्री तू नक्की पण सर मोहन शेठ हॅलो वैभव कन्स्ट्रक्शन्स ए दादा स्वयंपाकीण मिळाली ओ बाई ही वैभव खानावळ नाही वैभव कन्स्ट्रक्शन्स आहे कोण बोलते मी मोहन शेठ आपला मोहन गोसावी ए मोहन्या तू तिथे काय करतोस अरे मी नयन मी ओळखलंच होत तुझा आवाज मला ओळखीचा वाटला अगं नयन तू खानावळीत नोकरीला कधी बसू लागलीस का दीड शहाण्या अरे मी माझ्या घरूनच बोलते आणि तू जिथून बोलतोयस ना ते माझ्या दादाचं ऑफिस आहे अच्छा मी तुझा भाऊ दादा हा म्हणजे हा खत्रुड राजा पाटील तुझा भाऊ तोंड सांभाळून बोला सॉरी नयन पण काय मी त्याच्याकडेच कामाला आहे सत्यानाश माझ्या दादाच्या ऑफिसचा हा काहीतरीच बोलू नकोस मी त्याच्या मर्जीतला माणूस आहे आत्ताच मला मोहन शेठ म्हणाला अरे पण तो आपल्या लग्नाला परवानगी कशी देईल तो काय त्याचा बाप देईल अगं तुला एक गंमत सांगतो तुझ्या भावानं म्हणजे माझ्या बॉसनं मला आज रात्री तुमच्या घरी जेवायला बोलवलंय आणि राहायला सुद्धा आय लव म्हणजे अख्खी रात्र आपली ए मोन्या पण जास्त चावटपणा करायचा नाही हा हे बघ दादाला संशय सुद्धा यायला नको मला वाटतं त्या टोणग्याला कंपनी द्यायला तुला दादानं बोलावलं असावं सो मिस्टर इनामदार मुलगी पाहण्याचं माझं हे प्रोसिजर असत पद्धत पद्धत खानदान यु नो कल्चर दॅट इज
Sanskriti, etc. I think I told you, मी तुम्हाला सांगितलेलंच आहे याबद्दल सगळं. बाय द वे, आपण कुठले इनामदार म्हणाला? भकासपूरचे श्रीमंत तात्यासाहेब इनामदार भकासपूरकर अमित. ओ दॅट्स गुड, लवली नेम भकासपूर. बघा, वेल तुम्हाला माझी पद्धत पसंत असली तर बघा. काहीच चिंता नाहीये टोणगे साहेब, देवदयेनं सगळं काही भरपूर आहे. आता मुलीला फॉरेन मधलाच नवरा पाहिजे म्हटल्यानंतर आपण बदललं पाहिजे नाही काळाप्रमाणे. मग केव्हा येत आहे आमच्याकडं राहायला? आज आता चला ना. नो, आज मला मिस्टर पाटीलकडे जायचं आहे. मी वेल उद्या तुमच्याकडे येईन, संडे इव्हनिंग. ओके, आम्हाला चालेल. पण पाटलांच्या घरी म्हणजे? वेल, मी तुमच्यापासून काही लपून ठेवणार नाही. मिस्टर पाटीलचं सिस्टर, दॅट इज अ बहीण, मी बघायला जाणार आहे. या दोन मुलींमधलीच एक सिलेक्ट करणार. शुअर. हे सांगताय हा आपला मोठेपणाच आहे. बघूया कोण नशिबवान ठरतंय ते. बरं मग येऊ. या मग उद्या संध्याकाळी गाडी पाठवतो. डोंट बॉदर, डोंट बॉदर, मी स्वतःच येईन. बरं आहे, नमस्कार. या गुड डे. हॅलो, या गिव मी 4400077 प्लीज. नाच हा माझा खोरा. हॅलो टोनगे, हॅलो टोनगे, या हाय. हा हॅलो, वेल कॅलिफोर्नियामध्ये ट्यूजडेला आपली मीटिंग फिक्स केलेली आहे आणि मंडेची फ्लाईट सुद्धा बुक झालेली आहे. तुम्ही उद्यापर्यंत इथली सगळी कामं येस संपली पाहिजेत आणि तिथे मीटिंगच्या वेळी अपॉइंटमेंटच्या वेळी तुम्ही पोहोचून जा. ऑलराईट. साहेब, तुमची पण कमाल आहे. जेवणाचं आमंत्रण द्यायचं होतं तेवढ्या पॉश हॉटेलमध्ये कशाला? ऑफिसातही सांगता आलं असतं. नसतं सांगता आलं म्हणून तर इथं बोलवलं. बस ऑर्डर प्लीज, थोड्या वेळ. ओके, काय झालं मोहन? मी प्रेमात पडलोय. काय सांगताय काय चायला? व्हॉल्यूम कमी. कॉंग्रॅच्युलेशन. साहेब कुठे असतात? नेहमी लोणावळ्याला असतात पण आज इथं आलेत. आज रात्री माझ्याच घरी राहणार आहेत, दुसरा पर्यायच नाही. अरे वा, म्हणजे रात्री जेवणाच्या वेळेला आमची ओळख होईल नाही का? नाही, पण मी तिला माझी प्रेयसी किंवा होणारी बायको म्हणून तिकडे नेऊ शकत नाहीये. का बा? ते संध्याकाळी समजावून सांगेल. माझं तुझ्याकडे काम आहे. अहो काय वाटेल ते सांगा राजा भाऊ. चंद्र तारे तोडून ब्रेसलेट तयार करायचे की हिमालय पडून क्रिकेट पिच तयार करायचं? इतकं सोपं नाहीये ते. आज तू जो माझ्याकडे येणार आहेस तो अश्विनीचा म्हणजे माझ्या प्रेयसीचा प्रियकर म्हणून. अच्छा, एवढंच ना? तर काय तुमच्या घरी म्हणजे जिथं तुमची बहीण राहते तिथं मी तुमच्या प्रेयसीचा प्रियकर? नाही, आपल्याला जमायचं. सॉरी. आली बस, मला बुफे चर्चा नाही करायची. मला मुळात चर्चाच करायची नाही, हे आपल्याला जमणार नाही. अरे तू नाटकात काम करत होतास ना, इथं पण ऍक्टिंगच करायची. तुमच्या घरात तुमच्या बहिणीसमोर अश्विनीचा? बापरे, अहो इथं माझा जीव का वर आलाय. अहो तसं केलं तर माझ्या होल लाईफचं सत्यानाश होईल. आणि तू नाही केलंस तर माझ्या होल लाईफचं सत्यानाश होईल. जर मी केलं तर माझ्यावर अंड्याची पाळी येईल आणि नाही केलं तर तुमच्यावर अंड्याची पाळी येईल. बेस्ट वे म्हणजे तुम्ही रडा, मी निघतो. गुड डे. गुड डे. उद्यापासून कामावर येऊ नका. काय? हा सेंड ऑफ समजा. आपल्या सेवेची संस्थेला अजिबात गरज नाहीये. सहकार्याबद्दल आभार. जात असं काय करताय? पण नोकरी नसेल तर दादा लग्न मोडे. त्याला काम न करणारी माणसं अजिबात आवडत नाही. नाही, मी तयार आहे. मी येईन अश्विनीचा प्रियकर बनून. काय करणार, माझ्या आयुष्याचा गोजमारा होऊ दे. दॅट्स लाईक अ गुड बॉय. हे बघ,
मी आता घरी जातोय. माझ्या बहिणीबरोबर मला मार्केटिंगला जायचंय. थोड्या वेळ तू घरी ये. संध्याकाळी अश्विनी येईल, तिला मी सगळं समजावून सांगितलेलं आहे. डोंट वरी, परवा ऑफिसमध्ये आल्यानंतर तुला मी कायम केल्याची ऑर्डर काढतो. हा वेटर, यांचं जे काय बिल होईल ते माझ्या खात्यावर मांडून ठेवा. राईट, बेस्ट ऑफ लक. सर, मी आपल्यासाठी काय करू शकतो? माझ्यासाठी कोणी काय करू शकत नाही. माझ्या पहिल्या वहिल्या प्रेमाचाही अनर्सळ्यानं 3, 13 आणि 9, 12 वाजवून टाकले. आता मी काय करू? धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय अशी अवस्था झाली आहे माझी. सर, आपली ऑर्डर विश 2 लाख्स पॉइजन विथ सोडा. ओके सर. ओके. पुरतील ना? ए नयन, एक सांगायचं राहिलं. काय? ए माझा एक मित्र येणार आहे पाहुणा म्हणून. माहिती मला. तुला कसं माहित? अरे तो टोणगे ना? नाही नाही, तो नाही, तो नाही. आणखी एक आहे तो आपला, हा का, हा मोहन, मोहन गोसावी. अरे मग येऊ दे ना, त्याची काही काळजी नाही. आज स्वयंपाकीण बाई पण येणार आहे. म्हणजे तू रागावली नाही? रागवायचं काय त्यात? तुझा मित्र आहे ना मोहन? मित्र आहे माझा, चांगला मित्र आहे माझा. पण त्या मित्राबरोबर त्याची प्रेयसी पण येणार आहे. काय असं तो म्हणत होता बुवा? ती तिकडे कुठेतरी लांब लोणावळ्याला राहते. ते काय गंमत झाली, आज पावसामुळे सगळ्या गाड्या बंद आहेत ना. तर तो मला म्हणाला की तिला घेऊन इकडे राहिले येऊ का. मी म्हटलं या नको इकडे, आपल्याला का. थांब थांब थांब. काय? हा तुझा मोहन गोसावी? हा. कुठे काम करतो? आपल्याच ऑफिस मध्ये. त्याला एक लोणावळ्याची प्रेयसी? असे ना का, आपल्याला काय करायचंय? हलकट नालायक बेशरम ढोंगी बदमाश लुबरा उलट्या खायचा कुत्रा मेला. कोणता कुत्रा? तो तुझा मोहन गोसावड्या. तो कुत्रा नाही का, तो माणूसच आहे. माझ्या ऑफिस मध्ये कामाला वेळ थांबतो. तुला संतापायला काय झालं? संतापते? त्याला येऊ दे तर खरा. नाही उलटा टांगून हिरव्या मिरच्याची धुरी दिली तर नयन व्यंकटराव पाटील नाव लावणार नाही. तुला नक्की काय होतंय? मला मला काय होणार आहे? मी मोप खंबीर आहे. माझ्या माझ्या या घरात कोणा सातवीला घेऊन येण्यापर्यंत मजल गेली का त्या मोहन्याची? अच्छा 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 अच्छा, म्हणजे एक अविवाहित जोडी घरात येते म्हणून तुझा संताप झालाय का? मग काय हरकत नाही. आणि तू? मी काय केलं? तू या पवित्र वास्तूत त्याने 10 ठिकाणी खुपसलेला उष्ट तोंड घेऊन त्याला बोलवलंय? हा काय कुंटन खान आहे? नाही ते चुकलंच माझं. नाही पण आता त्यांना बोलवलं तर येऊ दे ना. मला नाही पण चुकलंच माझं. नाही पण ते काही समाज विघातक कृत्य करणार नाहीत याची मी खबरदारी घेईन. नाही पण चुकलंच माझं. तूही तशी खबरदारी घेतलीस तर बरं होईल असं मला वाटतं. मी मी ठुंकूनही बघणार नाही. करून करणारच असतील तर असं काय जगापेक्षा वेगळं करणार आहे? डोमकावळे मेले? नाही नाही, मी काय म्हणतो तुला, तुझं काहीतरी गैरसमज होतो. तो दिसत असला तरी डोमकावळा नाही आहे. राजा भाऊ मी येऊ. मी तुला म्हणत होतो ना, तो हा मोहन गोसावी. माहितीये मला, खेतर मारल्यासारखा चेहरा बघूनच ओळखलं. एकटाच दिसतंय भूत, हडळ नाही दिसत बरोबर. तेच म्हणतो मी, अजून कशी आली नाही. हडळ ना येईल ना, अंधार पडल्यावर येईल. हडळी नेहमी अंधार पडल्यावर येत असतात. जाऊ जातो, चला थांब ना. तू असं कर, तू बस, आम्ही जरा बाजारात जाऊन येतो. चल गेलो कर. हॅलो हॅलो. केव्हा केव्हा कोण तुम्ही? सखाराम. राम राम. ड्रायव्हर कम शिपाई, शिपाई कम वॉचमन. आत्ता वॉचमन. पर साहेब तुम्ही रडताय सका? तुला काय वाटलं? माझ्या खोपडीचं ऑइलिंग चाललंय. सखाराम तू तुझ्या कामाला जा, मला इथे एकांतात रडू दे. सोप्यावर बसून निवांत रडा की इथं उभे बघा. कशा पाहिजे रडताय? त्यांच्या तुझं काय काम आहे? वॉचमन गेटवर जाऊन उभा राहा. मला शिकवतो कुठं रडायचं. हे क्या हुआ? Thank you. Now look, miss, I am going to Mr. Patil. मी पाटील यांच्या घरी जातो आहे. If there is an urgent message, काही महत्त्वाचा निरोप असेल तर मला तिथे कळवा. ओके. हा त्यांचा फोन नंबर. ओके ओके. थँक्यू थँक्यू.
कोण आहे? मी ऐका मी कमीन अडड आली वाटतं मध्ये अडड या ना बसा. मिस पाटील आहेत का? ते आताच भावाबरोबर बाजारात गेलेत. आपण? मी अश्विनी. अश्विन अश्विन अश्विनी म्हणजे त्या पावसामुळे. करेक्ट, पावसामुळे थोडासा उशीर झाला. हे बघ अश्विनी, मी तुझा प्रियकर मोहन गोसावी. काय म्हणजे? आपल्या दोघांचं एकमेकावर प्रेम आहे असं नाटक करायचं. साहेबांनी सांगितलं असेल तुला? अय्या बॉसने असं नाही का मला सांगितलं? फक्त स्वयंपाकपाणी आणि घरातलं पडेल ते काम करावं लागेल असंच म्हणाले ते मला. आता या घरात कुणाला काय काय करावं लागणार आहे काही सांगता येते का? आजची रात्र आपलं एकमेकावर प्रेम असल्याचं आपण नाटक करायचं. माझी हरकत नाही, नाटकात काम करायची सवय आहे मला. पण त्याचे चार्जेस मात्र जास्त द्यावे लागतील. म्हणजे तुम्ही पैसे घेऊन प्रेम करता? अर्थात पैसे घेऊन मी कोणतंही काम करते. बोंबलला पाटील म्हणजे पाटलाचं कलम गेलं गाळात. म्हणजे काय? या कामासाठी पाटलाला भरपूर पैसे मोजावे लागणार. मोजू दे, रगड पैसा आहे त्याच्याकडे. मी काय म्हणतो अश्विनी देवी, तुम्ही पैशासाठी हे काम करता आणि मी माझी नोकरी टिकवण्यासाठी हे काम करतो. मग आपल्याला दोघांना मिळून हे काम करायला काय हरकत आहे? काय म्हणता? चालेल की? आपल्याला काय पैशाशी मतलब? अहो भलतेवळी काय खाताय? अहो रवंत काय करताय म्हशीसारखं? सतत चघळत असते. तुम्हाला हवे फक्त एक रुपया. नको, फुकट दिलं तरी मला नको. घेऊन तर बघा, आमचं प्रोडक्शन आहे. तुम्हीच चघळा, आपल्याला नको. काय हो हे प्रेमाचं नाटक वगैरे काय भानगड आहे? काय ते साहेब आहेत ना इथे, नको. तो सकाराम आहे ना, त्याला मध्ये मध्ये तोंड घालायची सवय आहे तुमच्यासारखी. आपण बाहेर बागेत जाऊ. साहेबांचा काय प्लॅन आहे तुम्हाला सगळं समजावून सांगतो. आणि हातासरशी जरा प्रेमाची प्रॅक्टिस सुद्धा करून टाकूया. हरकत नाही, वेगळा चार्ज. चला बाई, चार्ज केलेलीच आहे. ए नयन, ए नयन. काय आहे? म्हणजे त्याचं काय की खरं म्हणजे तुला सांगायचं नाही असं मी ठरवलं होतं, पण तुझ्या लग्नाचं एवढं टेन्शन आलं ना की तुला सांगायलाच पाहिजे. ए तो टोणगे ना, टोणगे टोणगे पुढे बोल. खरं म्हणजे तो तुला नकळत बघायला येणार आहे. त्याला म्हणजे मराठी चालीरीती आणि संस्कृतीचा वेळ आहे ना, तेव्हा तू असल खानदानी आणि महाराष्ट्रीयन वागशील ना तर त्याला नक्की पसंत पडशील असा. ठीक आहे, तू सांगशील तशी वागेन मी. आता तुम्हाला प्राणी संग्रहालयात नेऊन चिंपांजीच्या गळ्यात माळ घालायला सांगितलीस ना तरी आनंदानं घालेन मी. मग तर झालं, खवीस मिला. व्हेरी गुड, काय म्हणालीस? काही नाही, चला चला. तर असा सगळा प्लॅन आमच्या साहेबांनी आखलाय. बरं झालं मला तुम्ही सांगितलं ते. राजाशी प्रेयसी म्हणजे मीच, हे तुम्ही कसं काय ओळखलं? काय की त्यांनी मला सांगितलं होतं अश्विनी नाव म्हणून मी ओळखलं. बरोबर बरोबर. पण मला एक सांगा, हे प्रेमाचं नाटक करायला तुमचा एवढा विरोध का? काय की तुला काय करायचंय? तू मध्ये मध्ये ना कशाला खूप असतेस? तुझ्या संबंधात जेवढं होतं तेवढं मी सांगितलं ना तुला. आता पुढचं काम करायला आपण मोकळे. ठीक आहे, करा सुरुवात. काय करायचं? प्रेमाचं नाटक करायचं ना. प्रॉब्लेम आहे तेवढं जमत नाही. सोपं आहे. नाही ना, कुठे वेळ इकडे? असं काय करताय? झाडाच्या मागे शिवणा पाणी खेळायची, कारंजा जवळ झिम्मा फुगडी खेळायची, गवत दिसलं की लोळी करायची, कधी उचल बांगडी करायची, कधी ठो दे खेळायचं. थोडक्यात म्हणजे काय माहितीये का? विड्यासारखं करायचं. अच्छा, म्हणजे लोकांना ते प्रेम केल्यासारखं वाटत. त्यासाठी एवढं सगळं करायचं? आपल्याला नाही जमणार. जरा थांबा जरा थांबा. अजून विलन कुठे आलाय? बोमला त्याच्या आईला कुठं गेला? ऐन वेळेला मोन्या मारू देतो. काय झालं? ती स्वयंपाकीण अजून आलेली दिसत नाहीये, मला तिची काळजी आहे. अगं तुला पण या मोन्याला कुठे शोधायचं यावेळेला काय काय कळत नाही. अरे या 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 टोणगे साहेब, या या. सुस्वागतम सुस्वागतम, वेलकम वेलकम. थँक्यू थँक्यू. नयन टोणगा आलेत. आले आले. या ना या ना प्रल्हादजी बसा. नो नो नो, आधी देवघर. ओ देवाला नमस्कार केल्याशिवाय आय डोंट डू एनिथिंग. मी काही सुद्धा करीत नाही. बर, फक्त हे चालतं, पाणी पाणी सुद्धा पीत नाही. असं? फार आनंद झाला हे ऐकून, धन्य वाटलं. या ना या ना या 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 या. हे आमचं देवघर. आणि मी तुम्हाला म्हणत होतो ना, ती आमची देवाची मूर्ती. ओहो
परमेश्वरा धन्य झालो धन्य झालो. तुम्हाला सांगतो 18th सेंचुरी मधला म्हणजे 18व्या शतकातल्या शतकातला स्टॅच्यू आहे हा. पुतली पुतली पुतला पुतला म्हणजे मराठी राजवटीच्या पिरियड मध्ये म्हणजे काळामध्ये काळा हळूहळू जीव जाईल एकदम. बरोबर आहे तुमचं म्हणणं. एका मराठी सरदाराकडून आमच्या पूर्वजांनी नमस्कार. टोणगेजी ही माझी बहीण नयन. वाव ओ हो हो. नमस्कार नमस्कार नमस्कार. माझा राजा किती वेळाने भेटायचे सगळे पुरुष मिले एक झाड दोन कावळे. नवीन चप्पल काय कामाचं? हे चप्पल बघून तू चप्पलेचं दुकान घालील. जुना चप्पल घेऊन येते सकाळ आमचं तिकडे बघते. अरे बापरे दिसायला असं असलं तरी बरंच वजन आहे. असं काय करायचं ते औ टोणगा टोणग्या टोणगू टोणगीराव टोणगा दाखव हो चप्पल दाखवण्याचे उठतच नाही. साधी बाई आहे ती. तुमचा काहीतरी समजूतचा घोटाळा झालाय. काय झालं? ट्रॅश तुम्हाला वॉटर पण देतो तुम्हाला प्लीज पण देतो सगळ्या. तुम्ही बेडरूम मध्ये चला बघा तुम्हाला विश्रांतीची गरज आहे. चला चला हे बघ मी यानं जरा मार्गी लावून येतो. कुठे जाऊ नकोस हायला. कुठे गेलो? दिसली जागा की होतय आडवं. टोणगे 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 मेला तर टोणग्या तोही तसलाच निघाला. दादाही एक एक नग पकडून आणतो नुसते. आता बघतेस त्याला. आता येऊ दे त्याला माझ्याशी गुलुगुलु बोलायला. यांना जरा हात दे ना. यांना आपण बिछाण्यावर झोपूया. गोठ्यात नेऊन बांध त्यांना. चला गोठ्यात. गोठ्यात काय? गोठ्यात बाकीची जनावर यांना घेणार आहेत काय? तुझा काहीतरी गैरसमज होतोय. हा माणूस आहे. चांगली ओळख असल्याशिवाय का ती म्हैस या टोणग्याच्या गळ्यात पडली? पडले बघ. अगं तोच गैरसमज म्हणतोय मी. अगं ती बाई यांना वेगळंच समजली म्हणून ते असे लाकडासारखे बेशुद्ध पडले. पुन्हा पडले बघ. फार मोठा धक्का बसलाय त्यांना. अजूनही ते थरथर 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 कापतायत बघ. Almighty God. सारखा देवाचा धावा करतायत इंग्लिश मध्ये. ती बाई बाई गेली. जाईल हा जाईल. हट्टी ग बाई माझ्या तोंडगुला उगाच लाज देते. तिच्या घर आपण उन्हात बांधूया. हट्टी ग बाई हट्टी जा. इतका धक्का बसला या ना. धक्का बसलाय यांच्या तोंडावरून कळत नाही. मरता मरता वाचलेत. कोण कोण होती ती सटवी? ते मला तरी काय माहीत. तू एक काम कर. तू टोणगेरावांची सेवा कर. त्यांना चहा दे. तोपर्यंत मी पूर्ण तपास लावून येतो. आलो तर मी साहेब. आजू तुला काय अक्कल आहे काय? आता गळे कसले काढत बसली आहेस? मला काय माहित मोहन नाही म्हणून तू काय मोहनचा फोटो दाखवलो नव्हतंस मला. अग पण तुला मोन्या गोसावी आणि डॉक्टर प्रल्हाद टोणगा या दोन वस्तू कशा दिसत असतील याचा अंदाज नको यायला. लागली आपली गळ्यात पडून मुके घ्यायला. ते मरायला टेकले तिकडे. प्रेमाचं नाटक आणखीन कसं करतात? हे नाटक होत. ही रासक्रीडा होती. नाटक करते राजा. आय एम सॉरी राजा. आय एम सॉरी. आता काय करायचं रे? काय करायचं? तुला बहुतेक घराबाहेर पडावं लागणार आणि तुझ्या बरोबर मला सुद्धा. पण का? पण काय तो मोन्या मग अशी माझ्या देखत सर्दी झालेल्या दुधा भोपळ्यासारखा चेहरा करून घरात आला होता. आता नेमका कुठे उलटलाय कोणास ठाऊक.